नवरात्रि के 9 दिन तक गरबा प्रेमियों को आदि करण धमाल दांडिया के माध्यम से झूमने पर मजबूर कर देने वाले करण मित्र मंडल के नवरात्रि उत्सव का दशहरा के दिन समापन हुआ। इस दिन भी नवी मुंबई ही नहीं तो मुंबई से भी गरबा खेलने आए गरबा प्रेमियों ने गरबा का भरपूर आनंद लूटा, तो वहीं मंडल द्वारा बेस्ट डांसर्स को पुरस्कारों से भी इस दिन नवाजा गया। लगातार 9 दिन तक बेहतरीन गरबा खेलने वाली एरोली रहवासी रिद्धि भानुशाली को आखिर स्कूटी देकर सम्मानित किया गया, जहां इन विजेताओं ने अपनी खुशी जताते हुए बेहतर आयोजन के लिए आयोजकों का आभार माना। बहुत अच्छा लग रहा है, मैं 2 साल से सेकंड आ रही हूँ, अब थर्ड ईयर में मैंने फर्स्ट प्राइज मिला। बहुत अच्छी तरह से यहाँ पे ऑर्गेनाइज किया गया, पर यहाँ पे एक बार खेलते तो बाहर जाने की इच्छा ही नहीं होती, यहाँ पे बहुत मजे आते खेलने, इसलिए हम 9 के 9 दिन यहीं पे खेलते। इतना फर्स्ट डे जितनी बारिश थी फिर भी हम इतना बारिश में भी खेले, क्योंकि हमको अच्छा रिस्पॉन्स मिलता है, यहाँ पे वैल्यू मिलती है जो खेलता है उसको, इसलिए हम यहीं आते खेलने। खूब छान वाटतं ऍक्च्युअली, कारण जे सगळं मेंटेन केलंय एम के सरांनी खूप छान मेंटेन केलेलं आहे, आणि प्रत्येक ग्रुप इथे येऊन खूप मजा करते, जे की ऐरोलीमधला सगळ्यात बेस्ट दांडिया हाच आहे असं तरी मला वाटतं। सेकंड आलो खूप 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 खुशी आहे मला, बिकॉज आत्तापर्यंत जेवढे दांडियामध्ये मी खेळलो त्याच्यामध्ये ना मी कधी सिलेक्ट झालो ना काही झालो, पण आज मी सेकंड आलो इथे, सो आय एम सो हॅपी। 9 दिनों तक आदिकरण धमाल दांडिया को अद्भुत प्रतिसाद देने के लिए शिवसेना नगर सेवक एम के मडवी ने जनता का आभार माना, वही नगर सेविका विनया मडवी ने भी जनता का शुक्रिया अदा किया। दरवर्षी प्रमाणे नवरात्री उत्सवाचा शेवटचा दिवस होता, आज दसऱ्या दिवशी आम्ही एक फायनल राऊंड ठेवलं होतं, डेलीचे जे बेस्ट डान्सर आहेत त्यांच्यामध्ये एक फिनाले कॉम्पिटिशन होतं, आणि दरवर्षी प्रमाणे फर्स्ट प्राईज ॲक्टिव होता आणि सेकंड प्राईज डायमंड आणि गोल्डची पेंडंट होती। आणि मला सांगायला आलं होतं की आपले जे जज आहेत मिस्टर अँड मिसेस मीना बाबी आणि नंदूबाई, ज्यांना मी मीनाबाई नंदूबाई म्हणतो, ते वेदी ते पण गुजराती आहे तर ते वाशीवर नेतात, तिथे आल्यानंतर ते कोणाला ओळखत नाही, आणि त्यांनी डिसिशन घेऊन आधी रिद्धी भानुशाली त्यांना फर्स्ट प्राईज दिलेला आहे, आणि सेकंड प्राईज विराज पाटील डायमंडचे पेंडंट त्याला गेलेला आहे। आणि खरं म्हणजे कुठलाही भेदभाव न करता, खरं म्हणजे आमचे करण मित्र म्हणून जे कार्यकर्ता आहे त्यांची मुली किंवा आमची घरातली मुली पण खूप छान डान्स करतात। आज खरं म्हणजे जेव्हा जजने डिसाईड केलं, त्यांना माहीत नव्हतं, जे पायल मात्रे ती आमची घरातली मुलगी होती, त्यांना माहीत होतं, त्यांनी ॲक्च्युली तिच्या नाव रिफर केलं होतं, तर आम्ही सांगितली घरातली मुलगी आहे, तिचं नाव कट करायच्यातून, आणि ते कट करून आज जी रिद्धी भानुशाली आहे, आणि ती पण खूप डिझर्विंग आहे। सर्व जे होते फायनलिस्ट ते सर्व डिझर्विंग होते, सर्व विनर आहे आमच्या हिशोबाने, पण प्राईज 2 होता, पण त्यांना डेली जे बेस्ट डान्सर म्हणून आम्ही त्यांना मोबाईल किंवा वेगवेगळे प्राईज दिलं होतं या 9 दिवसामध्ये। आणि जे बाकीचे जे कॅन्डिडेट्स आहेत, जे आपले पार्टिसिपेंट आहेत, त्यांना पुढच्या वर्षी मी हार्दिक शुभेच्छा। आणि आज आपण बघतो की एवढा क्राऊड आहे, काल पण आज पण दशहरा असून सुद्धा एवढा क्राऊडने ती उपस्थित दिली, काल पण बघितलं तर जेवढा क्राऊड खेळायला होता तेवढाच क्राऊड बाहेर होते, त्यांना आतमध्ये यायला जागा पण नव्हता, आणि हे खूप आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। खरं म्हणजे लेडीज लोकांची पण तुम्ही जर बाईट घेतलं असेल तर आपण बघतो की सेक्टर 19 सर्व सेक्टर सोडून मुंबई कांजूरमार्ग बाडू मुलुंड इकडनं पण येतात खेळायला। आज जे फायनलिस्ट होता त्याच्यामध्ये एक मुलगा होता, तो घाटकोपरवरनं डेली खेळायला येतो, खरं म्हणजे मला माहीत होतं, आज मला माहीत पडलं की तो घाटकोपरवरनं येतो, ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट की फक्त नवी मुंबई न पुरतं राहून संपूर्ण मुंबईमध्ये पण आणि संपूर्ण मुंबईमध्ये पण ज्यांचे ते नातेवाईक आहेत गावी वगैरे राहतात त्यांना ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा फेसबुकवर टाकून आपले व्हिडिओ ते शेअर केलेले आहे, तिथून पण त्यांना कॉल येतो की ह्या नवरात्री उत्सव एवढा मोठा कुठे आहे। हीच आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आमचे जे नागरिक येतात सर्व, आणि एवढा मोठा नवरात्री उत्सव करताना आम्ही तिघे नगरसेवक आहेत, पण आमची जे सपोर्टर्स आहेत, आमचे जे वॉर्डचे कार्यकर्ते आहेत, आमचे वोटर्स आहेत, त्यांच्या पण यांच्यामध्ये खूप सियाचा वाटा। ब्युरो इनपुट, ईडब्ल्यू नेटवर्क।